माझं नाव मोहन दत्तात्रय उपाध्ये. मी 2002 साली मुंबई सोडून वेळासमध्ये पूर्णपणे स्थायिक झालो. त्याच्यानंतर गोष्ट अशी झाली की ज्या वर्षी मी इथे राहायला आलो त्याच वर्षी इथे सह्याद्री निसर्ग मित्र मंडळाने जो कासवावरती प्रोजेक्ट सुरू केलेला आहे, कासव संरक्षण आणि संवर्धनाचा, तो कार्यक्रम इथे सुरू होता. प्राण्यांची आवड लहानपणापासून असल्यामुळे मी त्यांच्याकडे जाऊन मला ह्याच्यामध्ये सहभागी कसं होता येईल याची माहिती घेतली. तर त्यावेळेला भाऊंनीसुद्धा चांगलं सहकार्य केलं की जर तुला आवड आहे तर ह्याच्यामध्ये आम्ही जे अंडी गोळा करणं, ती अंडी हॅचरीमध्ये नेऊन ठेवणं, त्याच्यानंतर जी मुख्य काम आपल्याला करायचं होतं की जनजागृती करणं, तर त्याच्यासाठी म्हणून आपण मग पुढे आलो. आणि तिथपासून 2002 सालापासून आत्तापर्यंत म्हणजे जवळजवळ 10 वर्ष मी सह्याद्री निसर्ग मित्र मंडळाबरोबर त्यांचा प्रतिनिधी म्हणून वेळासमधून काम करतो आहे. मुळात असं होतं की ज्यावेळेला भाऊ काटदरे आणि आमचं बोलणं झालं त्याच्यामध्ये हे लक्षात आलं की हे जे कासव आहे हे दुर्मिळ होत चाललेलं आहे, त्याच्यामुळे त्याला वाचवणं हे गरजेचं आहे. पण त्याचबरोबर आपल्या संस्कृतीमध्ये कुर्मावतार म्हणजे ज्याला कासवाचा अवतार पूर्वी देवाने घेतलेला होता, तर त्याच्याबद्दल आता आपल्याला कुठेतरी काम करायला मिळणार आहे अशी एक आस्था मनामध्ये होती की आपण ज्याला देव मानतो त्याच्यासाठी कुठेतरी आपल्याला काम करायचं आहे, आज त्यालाच वाचवायचं आहे. त्याच्यामुळे मग एक त्याच्याशी एक नातं जोडल्यासारखं झालं. आणि त्यात असं बघण्यात आलं की कासव हा प्राणी असा आहे की तो कोणालाही तसा त्रास देत नाही. तो समुद्र किनाऱ्यावरती ज्यावेळेला मादी येते त्यावेळेला ती बाहेर येते, स्वतःचा खड्डा तयार करते, अंडी देते आणि निघून जाते. मग तो प्राणी असा प्राणी जो कोणालाही त्रास देत नाही. आणि ह्याच्यात धोका असा आहे की हे जे कासव आहे त्या समुद्री कासवाला कुठल्याही प्रकारे आपलं डोकं हात पाय आतमध्ये घेता येत नाहीत, त्याच्यामुळे त्याचं मरण्याचं प्रमाण हे सगळ्यात जास्त आहे. आपल्याकडे वेळाशा किनाऱ्यावरती किंवा महाराष्ट्र कोस्टलाईनवरती जी कासवं येतात ही ऑलिव्ह रिडले जातीची आहेत. आणि त्यांचा वीण हंगाम म्हणजे अंडी देण्याचा काळ हा नोव्हेंबरपासून सुरू होतो, तो साधारणपणे मार्च महिन्यापर्यंत चालतो. त्यात आम्हाला असाही अनुभव आलेला आहे की ज्यावेळेस थंडीचं प्रमाण जास्त असतं तर त्यावेळेला कधीकधी आम्हाला एप्रिल महिन्यातसुद्धा त्याची नेस्टिंग मिळालेली आहे. आणि त्यावेळेला आमचं काम असं आहे की आम्ही समुद्रावरती सकाळ संध्याकाळ आणि जर वेळ पडेल तर रात्रीच्या वेळेलासुद्धा गस्त घालतो. जेव्हा कासव अंडी घालायला येतं तेव्हा बाकीच्या प्राण्यांपासून त्यांचं संरक्षण करतो. अंडी घालून गेल्यानंतर ती अंडी संरक्षित करण्यासाठी जी हॅचरी तयार केलेली आहे तिथे आपण ती शिफ्ट करतो. आणि ह्याच्यामध्ये हा जो काळ आहे नोव्हेंबरपासूनचा मार्चपर्यंतचा, त्यावेळेला आमचे गोपीनाथ महाडिक आणि समीर महाडिक आणि त्यांच्याबरोबर मी किंवा आमच्या गावातली अजून 4-5 मुलं आहेत, आम्ही त्यावेळेला बीचवरती पूर्ण पेट्रोलिंग करून ज्यावेळेला घरटं मिळतं तर ते घरटं तसंच्या तसं शिफ्ट आम्ही दुसऱ्या जागेमध्ये हॅचरी जिथे बांधलेली आहे तिथे करतो. माझं नाव गोपीनाथ महाडिक. मी रोज समुद्रावर जातो, समुद्र संबंध फिरतो. कासवाची जर अंडी असली तर मी तिथून गेटवर आणून ती अंडी तिचा जितका घरटा असेल तेवढाच घरटा मी खोदून त्याच्यात अंडी नेऊन ठेवतो. ती अंडी 52 ते 53 दिवसांनी पिलं आपोआप वरती येतात. कासवाचा सर्वायवल रेट हा फार कमी आहे. जसं सुरुवातीला आपण अंडी गोळा करण्यापासून जर सुरुवात केली तर साधारणपणे आपल्याला जी अंडी मिळतात ती एका घरट्यामध्ये 80 पासून 150 पर्यंत अंडी असतात. साधारणपणे असा अभ्यास आहे की 100 अंडी ज्यावेळेला एका नेस्टमध्ये असतील त्यावेळेला 40 ते 50% फक्त त्यातून उबण होते. म्हणजे 100 अंड्यातून 40 ते 50 पिल्लं बाहेर येतात. क्लायमेट जर फेवरेबल असेल तर 60% हा पर्सेंटेज जातो. अशा वेळेला जेव्हा आपण 1000 पिल्लं समुद्रामध्ये सोडतो त्यावेळेला त्यातलं एखादं मोठं होतं. कारण अजूनपर्यंत आपण संरक्षण किंवा संवर्धनाचं जे काम करतो ते किनाऱ्यापर्यंत मर्यादित आहे. ते घर तर मला तसं पण भेटत नाही. मी ही काठी घेऊन जातो. काठी साधारण ओली माती इकडे एक उडाले इकडे उडाले दोन बाजूच्या दोन पंख्यांनी ती उडवतो. तर मी अंदाज करतो की ह्या एवढ्या भागातच तिची अंडी असली पाहिजेत म्हणून काठी टवतो. काठी टवल्यावर काठी आत जातो. मग मला समजतं की इथे अंडी घातलं नसती. नंतर मग ती माती बाजूला करून मी ती अंडी काढून घेतो. ती अंडी एक टोपला नेतो. त्या टोपल्यात आतमध्ये गोमटा असतो. त्या गोमट्यावर अलगद ती अंडी ठेवायची
आणि तसाच टोपला खांद्यावर मारून किंवा डोक्यावरून त्या गेटवर आणायचं. गेटवर आणल्यानंतर तिजा जितका घरटा असेल तितकाच आपण तो घरटा हाताने खोदायचा. तिजा खड्ड्यातून घरट्यातून आणून मी माझा घरटा तयार करतो आणि त्या खड्ड्यामध्ये अंडे आणून ठेवतो आणि तसाच बंद करून ठेवतो. दोन हजार दोन साली ज्यावेळेला हा प्रोजेक्ट सुरू झाला तेव्हा त्याच्यापूर्वीची परिस्थिती अशी होती की ह्याच गावामध्ये कासवाची अंडी ही चोरली जायची आणि त्याची विक्री केली जात होती किंवा घरी खाण्यासाठी म्हणून त्याचा वापर केला जात होता. पण हळूहळू आम्ही लोकांमध्ये ही माहिती पोचवण्याचा प्रयत्न केला की आपल्याला जर ही अंडी आपण सुरक्षित ठेवली तर त्याच्यातनं पिल्लं बाहेर येऊ शकतात आणि जी कासवांची संख्या आता जगभरामध्ये घटत चाललेली आहे तर ती संख्या आपण इथे वाढवू शकतो आणि पुढे ह्यातूनच आपल्याला टुरिझम हा एक विषय इथे वाढवता येईल आणि ज्यातून आपल्याला इको टुरिझम डेव्हलप करायचा आहे. कुठल्याही प्रकारे कमर्शियलायझेशन न करता कुठलंही हॉटेल इथे न आणता आपण घरीच घरगुती लोकांची राहण्याची आणि जेवणाची सोय करतो आहे. आता पुढे येणाऱ्या 4 ते 6 महिन्यामध्ये आपल्याला एकही कासव बघायला मिळणार नाही आणि त्याच्यानंतर मग एक उत्सुकता असते की पुढच्या वर्षी आपल्याकडे किती संख्येने कासवं येतील, आपण ही कासवं जी सोडतो आहे ती किती प्रमाणात समुद्रामध्ये जगतील आणि आपल्याला जे यश यंदा आलं तसंच यश आपल्याला पुढच्या येणाऱ्या वर्षांमध्ये येत जाईल की नाही ही एक उत्सुकता म्हणा किंवा ही एक भीती असते की आज जी आपल्याला घरट्यांची संख्या आहे ती पुढच्या वर्षी मिळेल की नाही. शेवट ज्यावेळेला सीझन येतो त्यावेळेला थोडं कुठेतरी असं मनाला येतं की आज आता आपण तिथे जी हॅचरी उभी केलेली आहे ती आता परत तिथून काढायची आपल्याला, कारण आता शेवटचं घरटं तिथे झालेलं आहे आणि कुठल्याही प्रकारे आत्ता आपल्याकडे चान्स नाही की नवीन घरटं होईल त्याच्यामध्ये अंडी येतील आणि त्यातून पिल्लं बाहेर येतील. जी कासवाची पिल्लं सोडली जातात 2002 सालापासून वेळासमध्ये हा कार्यक्रम सुरू झाला आणि आजचं आपलं हे 11वं वर्ष आहे आणि साधारणपणे 15 वर्षानंतर त्याची फिमेल असते ही मॅच्युअर होते अंडी देण्यासाठी. त्याच्यामुळे खऱ्या अर्थाने आमचा काउंटडाऊन आता सुरू झाला आहे. पुढची येणारी 4 वर्ष फक्त आम्हाला काढायची आहेत आणि सुरुवातीच्या वर्षाला आम्ही जी सोडलेली पिल्लं आहेत ती पुढच्या 4 वर्षानंतर इथे नेस्टिंगला येतील आणि आत्ता जी घरट्याची संख्या आहे ज्यावेळेला ती घरट्याची संख्या वाढलेली दिसेल त्यावेळेला खऱ्या अर्थाने आम्ही केलेले 10 वर्षापूर्वीचे प्रयत्न हे सफल झाले असं आम्ही म्हणू.